वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. आपण आपला नेक्स्ट सेशन मध्ये आहोत. तर द युनिव्हर्स या पाठामध्ये आपण नेक्स्ट सेशन मध्ये आहोत. सो व्हॉट एव्हर वी लर्न इन दिस लेसन, तर बेसिकली व्हॉट एव्हर वी लर्न इन दिस लेसन, दॅट इज अबाउट अवर युनिव्हर्स. सो व्हॉट इज मीन बाय गॅलेक्सी, व्हॉट इज मीन बाय स्टार्स, व्हॉट इज मीन बाय प्लॅनेट अँड व्हॉट इज मीन बाय सॅटेलाइट, अँड अगेन व्हॉट इज द शेप ऑफ द गॅलेक्सी दॅट वी ऑल्सो हॅव लर्न, अँड प्लस वी लर्न दॅट विच इज द नियरेस्ट गॅलेक्सी टू अवर सोलर सिस्टम, अँड वॉट इज सोलर सिस्टम दॅट ऑल्सो वी हॅव लर्न. म्हणजे मी काय म्हटलेलं की गॅलेक्सी म्हणजे काय, सोलर सिस्टम म्हणजे काय, आणि कोणती गॅलेक्सी आपल्या जवळ आहे ते पण आपण बघितलं होतं, आणि प्लस गॅलेक्सीमध्ये काय 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 इन्क्लूड होतात ते पण आपण बघितलं होतं. स्टार्स म्हणजे काय, म्हणजे तारा म्हणजे काय ते आपण बघितलं होतं, आणि ताऱ्याचे प्रकार, द टाइप्स ऑफ स्टार्स वी हॅव सीन ऑलरेडी, दॅट इज बायनरी, ट्विन स्टार, व्हेरिएबल स्टार, सुपरनोवा स्टार, रेड जायंट अँड सनलाइट स्टार्स, अशा प्रकारचे वेगवेगळे स्टार्स हमने देखा था. तो बेसिकली हम कह रहे की गैलेक्सी के बारे में हमने पढ़ा था, स्टार्स के बारे में हमने पढ़ा था, और हमारा मिल्की वे के बारे में पढ़ा था. देन वी कम टू अवर सोलर सिस्टम, क्योंकि वाई, बिकॉज वी लिव इन सोलर सिस्टम, तो हमारे ये जो सोलर सिस्टम है उसके बारे में हमने जानकारी ली थी, तो मतलब ले रहे धीरे धीरे. तो ये जो हमारा सोलर सिस्टम है इसके बारे में हम लोग अभी धीरे धीरे जानकारी ले रहे हैं, राइट. सो दैट इज द थिंग, हे जे सोलर सिस्टम त्याचे आपण आता जानकारी घेत आहोत. तर त्याच्यातले आपण ऑलमोस्ट सन आणि जे आपले 9 प्लॅनेट्स होते त्यांना आपण काल फिनिश केलं होतं, म्हणजे मागील सेशनमध्ये आपण त्याच्याबद्दल माहिती घेतली होती. तर ॲस्ट्रॉइड, ड्राफ्ट प्लॅनेट्स आणि काही जे इम्पॉर्टंट फीचर्स आहेत किंवा इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत गॅलेक्सीचे किंवा फॅक्टर्स आहेत त्यांच्याकडे आपण आता बघणार आहोत, ठीक आहे. तर लेट्स गो, लेट्स स्टार्ट विथ दिस थिंग, लेट्स स्टार्ट विथ दिस सिनेरियो. आय होप तुम्हाला आतापर्यंत जे मागील सेशनमध्ये जे काही पार्ट्स आपले झाले असेल ते कळाले असेल. आय होप यू अंडरस्टँड द एव्हरीथिंग दॅट वी हॅव टेकन इन द प्रिव्हियस सेशन, ओके. या सो व्हॉट एव्हर द डाऊट यू हॅव, यू गायज कॅन आस्क, तुम्ही पूछ सकतो इन द प्रिव्हियस सेशन अँड इवन इन द नेक्स्ट सेशन, मीन्स दिस सेशन ऑल्सो. म्हणजे मागील सेशनमध्ये, पिछले सेशनमध्ये जो कुछ भी हो रहा है उसमें कोई डाउट वगैरह रहेगा तो आप पूछ सकते हो, ओके. मागील सेशनमध्ये काय डाउट वगैरे असेल तर यू गॅस कॅन आस्क, पूछ सकते हो. लेट्स गो, लेट्स स्टार्ट विथ दिस. द फर्स्ट पॉइंट दॅट वी आर लुकिंग ॲट टुडे दॅट इज ॲस्ट्रॉइड. आज आपण ज्याच्याकडे बघणार तो ॲस्ट्रॉइड. अ ग्रेट नंबर ऑफ स्मॉल साईज बॉडीज कुड टर्न इन टू द प्लॅनेट वेन देअर सोलर सिस्टम वॉज फॉर्म, बट दे कंटिन्यू टू रिव्हॉल्व अराउंड द सन अँड दिस बॉडीज आर नोन ॲज द ॲस्ट्रॉइड. अ बेल्ट ऑफ अ सच कोलेस्ट्रियल बॉडीज हॅज फॉर्म बिटवीन द प्लॅनेट मार्स अँड द ज्युपिटर. म्हणजे बघा, वॉट इज ॲस्ट्रॉइड? तो देखो, एस्ट्रॉइड मीन्स वॉट, एक ऐसा बॉडी है, एस्ट्रॉइड यानी एक ऐसा बॉडी है जो सोलर सिस्टम में जब प्लैनेट्स फॉर्म हो रहे थे तब वो बने, उनका भी एज वही है, बट लेकिन वो प्लैनेट में कन्वर्ट नहीं हो पाए, वो प्लैनेट में कन्वर्ट नहीं, मतलब बेसिकली उनका अगर शेप हम देखा जाएगा तो दैट इज नॉट डेफिनेटली सर्कल, और मतलब वो अच्छे से गोल और हमारा जैसा बॉल जैसा बनता है, मतलब खेलने का बॉल जो हम लोग कह रहे हैं उस बॉल की तरह, या फिर वो सर्कल पूरा बन नहीं पाया. इसके लिए ये रैंडमली रहेगा, रैंडम शेप पर रहता है, और वो एक इस प्रकार के मतलब इस प्रकार वो जमा हो गया और इस प्रकार सूरज के इर्द गिर्द घूमने लगा, मतलब सूरज के जिस प्रकार सारे प्लैनेट सूरज के इर्द गिर्द घूमते उसी प्रकार ये जो बेल्ट, ये जो बॉडीज है वो भी घूमने लगे, लेकिन वो एक साथ घूमने लगे और उसके कारण हम लोग बोल सकते हैं कि एस्ट्रॉइड बेल्ट यहाँ पे फॉर्म हो चुका है. म्हणजेच काय मी म्हटलेलं आहे की म्हणजेच मी काय म्हटलं, असे जे रँडम आकाराचे बॉडीज, रँडम आकाराचे बॉडीज, बॉडीज म्हणजे काय, बेसिकली रँडम आकाराचा, रँडम म्हणजे काय, एक त्याला विशिष्ट असा आकार नसतो, तर असं अविशिष्ट असा आकारातले काही घटक असतात, ते अवकाशामध्ये एकाच ठिकाणी येऊन, म्हणजे एकाच ठिकाणी येऊन ते काय व्हायला लागले, ते बेसिकली सूर्याच्या अवतीभोवती फिरायला लागले, आणि ते एकाच ठिकाणी येऊन फिरण्याकारणाने त्यांचा एक बेल्ट तयार झालेला आहे जो आपल्याला मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये भेटतो, आणि त्यालाच आपण ॲस्ट्रॉइड बेल्ट असं म्हणतो. तर बेसिकली ते एकाच ठिकाणी आले म्हणून तो बेल्ट तयार झाला आहे, परंतु अशा रँडम किंवा अनिश्चित अशा आकाराचे जे बॉडीज असतात, अनिश्चित आकाराचे असे जे बॉडीज असतात अवकाशामध्ये, त्याला ॲस्ट्रॉइड असं म्हणतात, राईट. सो दिस इज द थिंग. सो द अनडिफाइनड अनशेप the body of this space that we called as the asteroid, but in the case of our solar system, our asteroid come together and they started rotate around the sun in the they started rotate around the sun, so that's why their togetherness form a belt between the Mars and the Jupiter, that's why we called this as a asteroid belt. मतलब मैंने क्या कहा कि जो एस्ट्रॉइड जो है, एस्ट्रॉइड यानी क्या, एक रैंडम आकार का, मतलब उसका कोई डिफाइनेट शेप नहीं रहेगा, उस अनडिफाइनेट शेप का एक बॉडी
हमारे स्पेस में एक साथ आके सूरज के इर्द गिर्द घूमने लगी. ओके, सूरज के इर्द गिर्द घूमने लगी तो वो भी कहाँ पे घूमने लगे, मार्स और जुपिटर के बीच में, मार्स और जुपिटर के बीच में आके वो घूमने लगे. और उनके एक साथ आने के कारण, बेसिकली वो अलग अलग भी सूरज के अगेंस्ट घूमते ही है, लेकिन वो एक साथ आने के कारण वो एस्टेरॉयड बेल्ट में, मतलब बेल्ट में कन्वर्ट हो चुकी है. मतलब देखो, अगर यहाँ पे एक एस्टेरॉयड रहेगा तो वो भी घूम सकता है सूरज के इर्द गिर्द, और दो एस्टेरॉयड रहेगा वो भी घूम सकते हैं. लेकिन यहाँ पे अगर इफ वी टॉक अबाउट दिस, बट इन केस ऑफ दिस कि यहाँ पे हाँ बहुत सारे एस्ट्रॉयड एक साथ आके सूरज के इर्द गिर्द घूम लगे, तो इसके कारण यहाँ पे एस्ट्रॉयड बेल्ट फॉर्म होने का हम लोग देख सकते हैं. मुझे तुम्हें कहा मतलब कि जैसे छोटे छोटे एस्ट्रॉयड थे, एकाध सिंगल एस्ट्रॉयड थे तो ऐसा रैंडमली सूर्या भोवती फिरत असतो, परंतु या ठिकाणी जास्तीत जास्त एस्ट्रॉयड एकत्र येऊन सूर्याच्या अवतीभोवती फिरायला लागले, म्हणूनच आपण ते एस्ट्रॉयड बेल्ट कन्वर्ट झालेलं बोलू शकतो. बघा, कधी कधी आपण न्यूज चॅनलमध्ये पण बघू शकतो की एखादा एस्ट्रॉयड एस्ट्रॉयड हा पृथ्वीच्या जवळून असा जाताना सुद्धा आपण बघितलेला असतो. अनेकदा अनेकदा अशा प्रकारचे न्यूज आपण ऐकतो. तो समटाइम्स वी गेट द न्यूज और समटाइम्स वी हॅव द न्यूज दॅट द सम एस्ट्रॉयड इज पासिंग नियर बाय दी अर्थ, नियर बाय द अर्थ दॅट वी कोल्ड हर्ट. तो अशा प्रकारचे जे न्यूज वगैरे आहेत ते आपण ऐकू शकतो. ठीक आहे, दॅट इज अ थिंग. तर नेक्स्ट लेट्स गो, आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. तो नेक्स्ट पॉइंट आहे ड्राफ्ट प्लॅनेट. व्हॉट इज द ड्राफ्ट प्लॅनेट? सो लेट्स गो. ड्राफ्ट प्लॅनेट, अ स्मॉल साईज सेलेस्टियल बॉडी दॅट रिव्हॉल्व्स इंडिपेंडेंटली अराउंड द सन इज कॉल्ड अ ड्राफ्ट प्लॅनेट. अ सेलेस्टियल बॉडी लाईक अ प्लुटो कॅन बी क्लासिफाईड एज अ ड्राफ्ट प्लॅनेट. द प्लुटो इज टेक अराउंड 248 इयर्स टू कम्प्लीट द रिव्हॉल्युशन अराउंड द सन, वेअर एज इट्स इट टेक्स अराउंड द 6.3 डेज ऑफ द वन रोटेशन. बघा, तो व्हॉट वी आर लुकिंग ॲट, ते बघा, आतापर्यंत आपण बेसिकली मागे बऱ्याचदा आपण ऐकलं असेल की प्लुटो 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 एक प्लॅनेट म्हणून आपलं ऐकलं असेल. बेसिकली तो प्लॅनेट नाही, तो एक ड्राफ्ट प्लॅनेट आहे. ड्राफ्ट प्लॅनेट मीन्स व्हॉट, की आपण त्याला एक डेड प्लॅनेट किंवा तो एक प्रॉपर त्याच्या म्हणजे प्लॅनेटमध्ये जे बेसिकली प्रॉपर्टीज असतात ते प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये नसल्या कारण आपण त्याला ड्राफ्ट प्लॅनेट असं म्हटलं आहे. तर हा आहे आपला प्लुटो, जो या ठिकाणी आपल्याला एंडमध्ये सर्वात एंडमध्ये आपल्याला दिसून पडतो आपल्या सोलर सिस्टममध्ये. सो बेसिकली हाऊ इट इज द ड्राफ्ट प्लॅनेट, सो द प्रॉपर्टीज आर नॉट मॅचिंग विथ द प्लॅनेट्स ऑफ दिस, दॅट्स वाय इट्स कॉल्ड अ ड्राफ्ट प्लॅनेट. फर्स्ट थिंग इज दिस. सेकंड थिंग इज दिस, इट्स इंडिपेंडेंटली रिव्हॉल्विंग अराउंड द सन. इट इज इंडिपेंडेंटली रिव्हॉल्विंग अराउंड द सन. दे डोंट हॅव एनी सॅटेलाइट ओर एनिथिंग एल्स लाईक दॅट. सो दे इंडिपेंडेंटली रिव्हॉल्व्स अराउंड द सन. बट इट टेक्स अराउंड the 248 days to revolve around the sun, but it takes the 6.38 days for the one rotation around itself. म्हणजे मी काय म्हटलेलं, तो मैंने क्या कहा है, तो ड्राफ्ट प्लॅनेट हमारे सोलर सिस्टम में ड्राफ्ट प्लॅनेट क्या है, तो उसका नाम है प्लूटो. तो ड्राफ्ट प्लॅनेट है हमारा प्लूटो. तो प्लूटो एक ऐसा ड्राफ्ट प्लॅनेट है प्लूटो, तो ये इंडिपेंडेंटली सन के इर्द गिर्द घूमता है. लेकिन इसको घूमने के लिए 248 डेज उसको लगता है सन के पूरे एक सन का पूरा एक रोटेशन लेने के लिए. मतलब अगर यहाँ से इसने चालू किया सन के इर्द गिर्द घूमना, तो सन को पूरा चक्कर मार के वो इधर वापस आएगा, तो उसके लिए उसको 248 डेज लगते हैं. लेकिन खुद खुद के इर्द गिर्द घूमने के लिए उसको 6.38 डेज लगते हैं बेसिकली. ठीक है, सो दैट इज द थिंग. सो दैट इज द ड्राफ्ट प्लैनेट वी कॉल्ड से. तो प्लूटो इज द ड्राफ्ट प्लैनेट ऑफ अवर सोलर सिस्टम. तो ये तो हो गया प्लैनेट्स और बेसिकली जो बेल्ट हमारे आते हैं सोलर सिस्टम में, वो जो इम्पोर्टेंट फैक्टर्स है उनके बारे में हमने बात किया. लेकिन बट देर आर सम अनदर इम्पोर्टेंट फैक्टर्स दैट वी विल लुक एट, लाइक कॉमेट्स एंड मेटेरॉइड्स. तो उसको भी हम लोग अभी देख लेंगे. म्हणजे आतापर्यंत आपण प्लॅनेट्स वगैरे, आता प्लुटो प्लुटो प्लॅनेट कसा आहे, ड्राफ्ट प्लॅनेट आहे हा. बेसिकली एक डेड प्लॅनेट म्हणून सुद्धा आपण त्याला बोलू शकतो. आणि हा स्वतंत्रपणे आपल्या सूर्याच्या अवतीभोवती फिरत असतो, राईट. परंतु प्रॉब्लेम असा आहे की तो म्हणजे त्याचे एक प्रॉपर्टीज असं आहे की तो पूर्ण फिरताना म्हणजे सूर्याच्या इर्द गिर्द एक पूर्ण रोटेशन करायला त्याला 248 दिवस लागतात. तर
स्वतःभोवती फिरण्यासाठी त्याला 6.38 दिवस लागतात. म्हणजे त्याला बेसिकली आपण बोलू शकतो की 6.38 डेज त्याला बेसिकली लागत असतात. कळलंय? 6.38 डेज आपण बेसिकली त्याला लागत असतात आपण बोलू शकतो. लेट्स गो. येस, लेट्स गो. लेट्स नो अबाउट दी कॉमेट. अ कॉमेट, व्हॉट इज अ कॉमेट? अ कॉमेट इज द सेलेस्टियल बॉडी दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन, अँड कॉमेट्स आर फॉर्म आउट ऑफ द आईस अँड डस्ट पार्टिकल. दे आर द पार्ट ऑफ द सोलर सिस्टम सिन्स द ओल्डन टाइम. दिस हॅपन द कॉमेट हॅज बीन कन्सिडर्ड टू बी द इन एस्पियस इव्हेंट. द कॉमेट अपीयर लाईक अ पॉइंट वेन दे आर फार अवे फ्रॉम द सन, बट वेन दे आर क्लोज टू द सन दे बिकम द इझिली विजिबल बिकॉज ऑफ द शॉर्टर डिस्टन्स ऑफ द हीट अँड हीट ऑफ द सन. द कॉमेट आर मेड ऑफ द फ्रोझन मॅटर अँड डस्ट पार्टिकल. वेन दे आर क्लोज टू द सन दे फ्रोझन मॅटर्स अँड गेट्स कन्वर्टेड इन टू द गॅसेस ड्यू टू द सोलार हीट. दिस गॅसेस गेट थ्रोन इन टू द डायरेक्शनल अवे फ्रॉम द सन, अँड दॅट द रिझल्ट द सर्टन कॉमेट अपियर टू हॅव अ लॉंग फर्दरी टेल. Due to their long elliptical orbit, their appearance in the sky is very rare. They reappeared in the sky after a very long period of time. So the comets are classified into the two parts, the long period comet and the short period comet. This comet takes more than 200 years to complete the one rotation around the sun, and this comet takes less than 200 years to complete the one rotation around the sun. तो इसके बारे में हम लोग पूरा रीड कर लेंगे, देन वी विल टॉक अबाउट दिस थिंग. तो बघा, द हेलियस कॉमेट अपीयर्ड इन द ईयर 1910 एंड इट अपीयर्ड इन 1987. अ सेंट्रल पार्ट ऑफ द और द न्यूक्लियस वॉज फाउंड टू बी द 16 किलोमीटर लॉन्ग एंड 7.5 किलोमीटर वाइड. हेलियस कॉमेट इज टेकन द 76 इयर्स कम्प्लीट अराउंड द सन, दट इज हेलियस कॉमेट. तो बघा, बेसिकली कॉमेट म्हणजे आपण काय, कॉमेट म्हणजे कॉमेट के बारे में अगर हम लोग बात करणार, तर कॉमेट यानी क्या रहता है? एक ऐसा बॉडी रहता है, एक ऐसा बॉडी रहता है जो आइस और डस्ट की वजह से बनता है. मतलब बर्फ ठंडी हवा और डस्ट यानी धूल, इन दोनों को मिलके बेसिकली ये कॉमेट बनता है. एक ऐसा बॉडी, एक सेलेस्टियल ऐसा इंडिपेंडेंट बॉडी, ये भी एक इंडिपेंडेंट बॉडी है जो धूल और बर्फ के कारण, बर्फ यानी आइस के कारण बनता है. म्हणजे तो बर्फ आणि धूळच्या कारणामुळे बनतो. इट्स मेड बाय द आइस अँड द डस्ट. तो बेसिकली इट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. ओके, अँड सम कॉमेट्स आर देअर हु टेक्स द मोर दॅन 200 इयर्स टू रिव्हॉल्व अराउंड द सन, अँड सम आर टेक्स द मोर दॅन द ओर लेस दॅन द 200 इयर्स. मतलब कॉमेंट मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. काही कॉमेंट हे 200 वर्ष घेतात सूर्याच्या अवतीभोवती फिरण्यासाठी, तर काही कॉमेट हे 200 वर्षाचा कमी काळ घेतात सूर्याच्या अवतीभोवती फिरण्यासाठी. म्हणजे सूर्याच्या पूर्ण एक चक्कर काढण्यासाठी. तर सूर्याचा पूरा एक चक्कर निकाल केले, कुछ कॉमेट 200 साल लेते, तर कुछ कॉमेट 200 साल के कम टाइम लेते. ये तो हुआ ये थे. लेकिन कॉमेट बेसिकली ऐसा क्यों दिखता है? तो कॉमेट बेसिकली इसके लिए ऐसा दिखता है कि ये तो है आइस गैस, मतलब आइस गैसेस और डस्ट का मिक्सर. ये जब भी सूरज के आसपास आता है तब वो जो गैसेस है वो क्या हो जाते हैं, वो मतलब जो आइस है वो बेसिकली क्या हो जाता है, मेल्ट हो जाता है और गैसेस में कन्वर्ट हो जाता है. वो जो आइस है वो बेसिकली मेल्ट हो जाता है और गैसेस में कन्वर्ट हो जाता है. तो जैसे वो गैसेस में कन्वर्ट हो जाता है तो हमें एक डूबता तारा हम लोगों ने बहुत बार ऐसा देखा रहेगा कि टीवी में या फिर किसी मूवी में, तो हमने टूटता तारा या फिर डूबता तारा ऐसा नाम हमने सुना ही रहेगा. म्हणजे आपण तुटता तारा किंवा डूबता तारा अशा प्रकारचा काही शब्द आपण ऐकले असेल, तर ते बेसिकली तारावर काय नसतो, तो बेसिकली असतो कॉमेट. तर ते एक अशी बॉडी असते, इंडिपेंडेंट बॉडी, की जे बर्फ आणि धूळमुळे बनलेली असते. आपण नंतर जेव्हा आपण ते, आणि ते केव्हा दिसतात, ते जेव्हा सूर्याच्या जवळ असतात तेव्हाच ते दिसतात. नाहीतर अन्यथा ते दिसू शकत नाही. परंतु दिसू शकत नाही म्हणजे एक शायनिंग, म्हणजे ऍटलीस्ट टेलिस्कोपने आपण दिसू शकतात. बट बेसिकली आपण ज्याप्रमाणे तुटता तारा आपला नेकेड आयसने दिसू शकतो, म्हणजे आपला उघड्या डोळ्याने तुटता तारा वगैरे दिसू शकतो, तशाप्रमाणे तो आपल्याला नॉर्मली दिसू शकत नाही जर तो सूर्याजवळ नसेल तर. ओके, अगर वो सूरज के पास नाही आहे तो हमें नहीं दिखेगा. वो सूरज के पास आएगा तभी हमें वो दिख सकता है. तो ऐसा क्यों? तो व्हाई इट इज सो? तो जब भी वो सूरज के पास आता है तब उसमें रहने वाले जो आइस है वो गैसेस में कन्वर्ट हो जाते हैं और उनका जो स्पीड रहता है वो ज्यादा रहता है. ओके, सूरज की तो गर्मी हम सबको पता है कितना है, राइट?
तो उससे उसका जो आइस है वो मेल्ट हो जाता है और गैसेस की वजह से वो थ्रो हो जाता है. तो गैसेस की वजह से वो इट्स बीन थ्रोन आउट. तो सेम तो व्हेन द कॉमेट्स आर मेड ऑफ द फ्रोजन फ्रोजन मैटर एंड डस्ट पार्टिकल. तो फ्रोजन मैटर ओके द फ्रोजन मैटर एंड डस्ट पार्टिकल क्लोज टू द सन. दिस फ्रोजन मैटर गेट कन्वर्टेड इनटू गैसेस ड्यू टू द सोलर हीट एंड दिस गैसेस थ्रोन इन द डायरेक्शन अवे फ्रॉम द सन. तो ये जो गैसेस जो फ्रोजन मैटर म्हणजे जे थंड होणारे जे मॅटर्स आहेत थंड मॅटर त्यालाच आपण बर्फीय बरफ ज्याला आपण म्हटलं तर आईस मॅटर ज्याला म्हटलं ते जेव्हा सूर्याजवळ येतात तेव्हा ते अतितप्त होतात आणि गॅसेसमध्ये कन्वर्ट होऊन ते फेकले जातात. याच कारणामुळे बघा कॉमेंट भले इथं असेल परंतु त्याचं जे हे आहे लाईट आहे किंवा जो गॅसेस आहे ते आपल्याला इथपर्यंत असलेले आपण दिसू शकतो. आणि म्हणूनच तोच तारा जर असं जात असेल तर आपण त्याला तुटता तारा असं म्हटलं. बघा जर तुटता तारा किंवा डुबता तारा जर इमॅजिनेशन आपण केलं तर आपल्याला आपल्याला कॉमेंट म्हणजे काय ही घटना आपल्याला पटकन डोक्यात येईल. राईट. सो दॅट इज द थिंग. सो दॅट इज द थिंग. तर बघा इन द पास्ट द फ्रेड विपल An American astronaut proposed that the comet consists of the icy cluster and the various constituents, and that is why the comet is also called as the dirty snowball. By the 1950, the Whipple had discovered the sixth comet. By the 1950, Whipple had discovered the sixth comet. So here is the scientist called Fred Whipple. So Fred Whipple. नावाचे जे सायंटिस्ट आहेत अमेरिकन ॲस्ट्रॉनॉट्स होते त्यांनी सांगितलं की उन्होंने बताया की कॉमेंट ये सिर्फ फ्रोजन पार्टिकल और डस्ट का नहीं है तो ये ऐसा ऐसे क्लस्टर है म्हणजे तो अशा प्रकारचे बर्फाचा गोळा आहे की जिसको हम डर्टी स्नोबॉल कहते हैं जिसको हम लोग डर्टी स्नोबॉल कह सकते हैं मतलब खराब स्नोबॉल. स्नोबॉल म्हणजे काय बर्फाचा गोळा म्हणून आपण कॉमेंटला आपण ओळखू शकतो खराब बर्फाचा गोळा म्हणून कॉमेंटला आपण संबंधू शकतो म्हणजे त्याला असं बोलू शकतो. तो हम लोग उसको गंदा और डर्टी खराब आइस का गोला उसको हम लोग कह सकते हैं. ठीक है लेट्स गो स्टार्ट विथ दिस नेक्स्ट थिंग. व्हाट इज द नेक्स्ट थिंग दैट इज मेटेरॉइड. तो नेक्स्ट हमारा मेटेरॉइड. एट द टाइम वी सी द फॉलिंग स्टार एंड दिस इवेंट कैन इज कॉल्ड द मेटेरॉइड फॉल. तो देखो ये तो डूबता तारा ये जो था जो आकाश के आकाश में ही गोल हो गया. तो ये कुछ हमारे पृथ्वी पे आता नहीं है. तो लेकिन ये जो मेटेरॉइड्स के बारे में हम लोग बात कर रहे हैं तो ये जो है एट द टाइम वी सी अ फॉलिंग स्टार दिस इवेंट इज कॉल्ड द मेटेरॉइड फॉल. द मोस्टली दिस मेटेरॉइड्स आर रॉकी पीसेस ओरिजिनेटेड फ्रॉम द एस्ट्रॉइड बेल्ट. द स्मॉल रॉकी पीसेस गेट कम्प्लीटली बर्न इन टू द फ्रिक्शन विद द एयर आफ्टर दे एंटर इन द अर्थ एटमोस्फियर. द सम टाइम द मेटेरॉइड डू नॉट बर्न completely and the fall on the surface of the earth and this called the meteorites basically. It is believed that the lunar lake in Maharashtra has been formed by the impact of such meteorite and the meteorites or meteor fall occur on the others on other celestial body too. So baga to basically hum log meteorites yani kya rehta hai to meteorites yani kya rehta hai ki ek aisa asteroid एक ऐसा छोटा एस्ट्रॉइड हम लोग बोल सकते हैं जो एस्ट्रॉइड बेल्ट से आया हुआ एक टुकड़ा रहता है. म्हणजे बघा एस्ट्रॉइड वरून येणारा एक छोटा सा तुकड़ा असतो ज्याला आपल्याला जो तारा आपण बोलतो बेसिकली जो डुबता तारा आपण बेसिकली म्हटलं परंतु हा जो तारा असतो ह्याला हा सुद्धा उठता तारा परंतु हा कसा येतो हा डिरेक्टली आपल्या अर्थवरती येतो. हा डिरेक्टली आपल्या अर्थवरती येऊ शकतो. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल कसं की सपोज एक ऍस्ट्रॉइड आहे ओके समज 2 मिनिट आय शो यू. बघा अशा प्रकारचा एक दगड आहे एक दगड आपल्याकडे अवकाशातून एक मोठा दगड आपल्याकडे अवकाशातून पृथ्वीवरती येतो. पृथ्वीवरती येताना हवेच्या घर्षणामुळे तो जळतो ओके. आणि तो जळून गेल्यानंतर त्याच्यासाठी जे डस्ट वगैरे किंवा गॅसेस वगैरे असतात ते निघून जातात. बट स्टील कधी कधी तसं पूर्णपणे होत नाही तो जळतो. म्हणजे बघा आता घर्षणामुळे तो जळतो पण जळल्यानंतर काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती जळल्यानंतर प्रत्येक गोष्टीची राख तयार होते. परंतु जर तो जास्त मोठा असेल तर तो जळेपर्यंत तो कम्प्लिटली जळण्याच्या आधीच तो पृथ्वीच्या जमिनीवर म्हणजे आपल्या जमिनीवरती येऊन आदळतो. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आता जर समजा फॉर एक्झाम्पल आपण एक बोलूया आय विल गिव्ह शो यू इन द व्हाईट बोर्ड ओके. So here is the thing. If suppose this is the land, हा आपली लँड आहे ही आपली अर्थ आहे आणि हा आपला इथपर्यंत आपला ऍटमॉस्फिअर आहे.
तर जो ॲस्ट्रॉइड आहे, तो ॲस्ट्रॉइड असतो म्हणजे छोटासा ॲस्ट्रॉइड, ज्याला आपण ज्याला आपण मेटेरॉइड असं म्हटलं, जो ॲस्ट्रॉइड आहे ज्याला आपण मेटेरॉइड असं म्हटलं, जर छोटा ॲस्ट्रॉइड, छोटा मेटेरॉइड जर आपल्याकडे आला तर तो ॲटमॉस्फिअर मध्ये, हा जो आपला अर्थचा ॲटमॉस्फिअर आहे, हा आपला अर्थचा ॲटमॉस्फिअर, या अर्थच्या ॲटमॉस्फिअर घुसल्यानंतर बिकॉज ऑफ द फ्रिक्शन ऑफ एअर तो बर्न होतो, बिकॉज ऑफ द फ्रिक्शन ऑफ एअर तो बर्न होतो, आणि बर्न होऊन तो धूळ मध्ये किंवा राखीमध्ये पूर्ण पूर्ण कन्वर्ट होतो. परंतु इफ सपोज याच्या जागी, बट इफ सपोज याच्या जागी जर मोठा ऍस्टरॉइड झाला, तर इफ सपोज जर याच्या जागी मोठा ऍस्टरॉइड किंवा मोठा मेटेरॉइड जर आला, मोठा ऍस्टरॉइड जो फॉल झाला, तर तो काही तो सुद्धा बर्न होतो, परंतु तो परिपूर्ण बर्न होण्याच्या आधीच तो जमिनीवर आदळू शकतो, आणि यालाच आपण मेटेरॉइड्स असं म्हटलेलं आहे, त्याला आपण मेटेरॉइड्स असं म्हटलेलं आहे. तो मैंने क्या कहा, तो देखो मैं फिर से आपको बताता हूँ. तो ये मेटेरॉइड्स इज नथिंग बट दी नथिंग बट द एरेस्टॉइड और एस्ट्रॉयड बॉडी, मतलब मेटेरॉइड ये और कुछ नहीं है, तो एस्ट्रॉयड बॉडी है. तो अगर छोटा सा एस्ट्रॉयड बॉडी अगर हमारे अर्थ के एटमोस्फेयर में आया, तो वो बिकॉज ऑफ द फ्रिक्शन विद द एयर ये जल जाएगा और पूरा राख में कन्वर्ट हो जाता है. तो जल जाने के बाद पूरा राख में कन्वर्ट हो जाता है. लेकिन लेकिन अगर समझो इसके जगह पे बड़ा वाला एस्ट्रॉयड आ गया, तो बड़ा वाला एस्ट्रॉयड यानी बड़ा वाला मेटेरॉइड आ गया, तो वो पूरा जलने के पहले ही हमारे हमारे अर्थ के ऊपर वो गिर जाता है, और जिसके कारण हम लोग जो और जो जो इवेंट है उसको हम लोग मेटेरॉइड ऐसे कहते हैं. देखो आई एम टेलिंग यू अगेन, द एस्ट्रॉयड मेटेरॉइड इज नथिंग बट द एस्ट्रॉयड दैट कम्स एक्चुअली फ्रॉम द एस्ट्रॉयड बेल्ट. सो इफ सपोज देर इज द बिग मेटेरॉइड दैट फॉलिंग फॉलिंग टुवर्ड द अर्थ, देन बेसिकली बेसिकली बिकॉज ऑफ द फ्रिक्शन ऑफ द एयर इट्स बर्न. बट इफ इट इज नॉट बर्न कम्प्लीटली और बिफोर इट्स बर्निंग कम्प्लीटली, सम टाइम द एस्ट्रॉयड इज और मेटेरॉइड फॉल ऑन द ग्राउंड, एंड दिस प्रोसेस इज बी कॉल्ड एज द मेटेराइट. ओके, इसको हम लोग मेटेराइट ऐसे कहते हैं. ठीक है, या तो इस प्रकार, सेवन पार्टिसिपेंट्स आए. सो हियर इज द थिंग. तो इस प्रकार हम लोग मेटेराइट और एस्ट्रॉइड के बारे में हमने बात किया. तो व्हाट इज मेटेराइट, तो इट इज बेसिकली द स्मॉल और द फॉलिंग एस्टेरॉयड. ओके, द फॉलिंग एस्टेरॉयड हम लोग उसको बोल सकते हैं. तो ये जो इवेंट होता है मेटेराइट, जो इवेंट होता है मुझे, हाँ जो इवेंट होता है मुझे मेटेराइट पड़ायचा, तो फक्त आपल्याच पृथ्वीवरती होतं असं नाहीये. तो अन्य असलेले जे प्लॅनेट्स आहे, अन्य असलेले जे प्लॅनेट्स आहे म्हणजे मार्स, वेनस, अर्थ, मर्क्युरी, ज्युपिटर, इवन दो, हां ज्युपिटर, इवन दो समटाईम्स ऑन द मून होण्याचे चान्सेस आहे, आणि तिथं होतात ही. ठीक आहे, परंतु एक ह्याचा आपण का स्टडी करतोय, मेटेरॉइडचा स्टडी का करतोय, कारण इट इज बिलीव और इट इज सेड, असं बोलणं जातं की लोणार लेक जो महाराष्ट्रामध्ये आहे, लोणार लेक जो महाराष्ट्रामध्ये आहे, तो सुद्धा असाच मेटेरॉइड फॉल मुळे, म्हणजे इथं कधीतरी एखादं काय मेटेरॉइड पडला असेल, आणि त्याच्या पडल्या कारणामुळे इथं खूप मोठा एवढा खड्डा पडलेला, आणि तिथे मग नंतर तलावाची निर्मिती झालेली आपण बोलू शकतो. तर बघा, सो दॅट्स वाय वी आर लर्निंग दिस, की लोणार लेक इज द एक्झाम्पल ऑफ द मेटेरॉइड लेक. म्हणजे बघा, लोणार लेक हा मेटेरॉइड के कारण बनने वाला लेक है, ऐसा कहा जाता है. ठीक है, तो और ये जो मेटेराइट्स और उसका जो इवेंट है मेटेराइट्स, वो सिर्फ अर्थ में होता है ऐसा नहीं है. तो ये जो बाकी हमारे जो प्लैनेट्स हैं यानी जुपिटर, मार्स, अर्थ, वेनस, मर्क्यूरी, इन और इवन दो हमारे मून, उसके ऊपर भी हो सकता है. ठीक है, आई होप यू अंडरस्टैंड दिस लेसन. दिस इज अवर लास्ट, दिस वॉज द अवर लास्ट थिंग. वॉट एवर द थिंग्स वी हैव लर्न, दैट इज वी हैव एक्सप्लेन इट प्रॉपरली, बट स्टिल अगर कुछ समझ में अगर नहीं आ रहेगा तो यू गैस कहना, तो मैं विचारू सकता. तो बेसिकली हम लोगों ने क्या 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 पढ़ा है, तो गैलेक्सी यानी क्या है वो पढ़ा है, मिल्की वे क्या है वो पढ़ा है, हमारे पास में जो गैलेक्सी है उसका नाम हमने देखा है, स्टार्स यानी क्या वो पढ़ा है, और स्टार्स कैसे बॉर्न होते हैं वो भी हमने पढ़ा है, और साथ ही साथ प्लैनेट्स के बारे में हमने जानकारी ली, सोलर सिस्टम के बारे में जानकारी ली, और मेटेरॉइड्स, कॉमेट्स, कॉमेट्स, मिस्टर मेटेरॉइड एंड एस्ट्रॉइड, इनके बारे में, और ड्वार्फ प्लैनेट, इसके बारे में भी हमने जानकारी ली है. आई होप यू अंडरस्टैंड दिस लेसन. हर लेसन हमारा कम्प्लीट हो चुका है, वी हैव कम्प्लीटेड दिस लेसन. प्लीज डू रीड दिस लेसन फर्स्ट. ये लेसन पहले रीड करो, उसके बाद ही इसका एक्सरसाइज सॉल्व करना चालू करो. फर्स्ट रीड दिस लेसन, सेकेंड वॉच दिस वीडियो अगेन, एंड देन यू स्टार्ट टू सॉल्व द एक्सरसाइज. म्हणजे सर्वात पहिले हा पार्ट वाचून घ्या, सेकेंड हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, आणि थर्ड एक्सरसाइज सॉल्व करायला. सबसे पहिले ये लेसन रीड करो, देन व्हिडिओ देखो,
उसके बाद और उसके बाद एक्सरसाइज सॉल्व करना चालू करो, और तभी कुछ डाउट्स वगैरह रहेगा तो यू कैन आस्क। और इन सबके बीच में अगर कुछ डाउट्स वगैरह क्रिएट हो रहे हैं, कुछ डाउट वगैरह आ रहा है, तो योगा का नाम तुम लोग पूछ सकते हो। ठीक है, लेट्स गो, लेट्स स्टॉप योर वर्क टुडे, वी विल मीट यू इन नेक्स्ट सेशन।